हाँ नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्याला या पेशंटची जी मुलाखत करून देत आहे, यांची काय कंडिशन होती काय नाही हे तुम्हाला आता ते स्वतः सांगतील। आणि सर्वच काही आपण ऑपरेशन आणि सर्वच काही ह्या नसून आपण लेप पद्धती आणि प्राकृतिक पद्धतीने सुद्धा आपण कसे पेशंट दुरुस्त करू शकतो आणि असे होतात आज भी, तर आपण त्यांना स्वतः आपण विचारत आहोत, हे स्वतः सांगतील। काय आपलं नाव म्हटलं? कन्हैया श्रीवास्तव। अच्छा, काय झालं होतं? हे पाय पाठीचं माकड हाळ्यामध्ये नस दबली होती, चोकअप झाली ती। अच्छा, डॉक्टरांनी सुझाव दिला की ऑपरेशन करा 2 दिवसाआधी, त्याच्यावर इलाज नाही। हां, आम्ही 30 तारखेला MRI काढला आणि डॉक्टरने म्हटलं की या 1-2 दिवसात निर्णय घ्या। अच्छा, ऑपरेशन करायचा। अच्छा, हे आहे MRI ची रिपोर्ट आहे, ही तारीख आहे, ही तारीख आहे, ओजनमध्ये काढलं। पर तुम्ही काय निर्णय घेतला मग? आम्ही नैसर्गिक उपचार पद्धतीने ट्रीटमेंट करायचा विचार केला। कोणाकडे? आम्ही डॉक्टर ओमनाथ वाडेकर अकोला। हां, ओमनाथ वाडेकर अकोला यांचा उपचार चालू केला। अच्छा, काय उपचार केला आपण सर्वप्रथम? ते लेप पद्धती आणि निसर्ग उपचार पद्धती, याच्यामध्ये मॅग्नेट येतात, लेप येतात, लेप आवश्यक आहे याच्यामध्ये, लेप लावतात ते पूर्ण। बरं, आता आपल्याला आज 3 दिवस झाले आहे ना? हां, 3 ते 4 दिवस झाले जवळपास। फक्त 3 दिवस झाले? 3 दिवस झाले। 3 दिवसामध्ये किती पर्सेंट आपल्याला वाटवायला फरक पहिल्या तर आता मला चालणे अशक्य होते, उठणं हालणं फिरणं पूर्ण हे होतो, तरणी होऊ शकत नव्हतं, उठता बसता येत नव्हतं, बिलकुल उठता बसता येत नव्हतं। आणि ओझोनमध्ये आम्ही MRI काढायला गेलो तर काय म्हणतात त्याला, ॲम्ब्युलन्समध्ये गेलो। अच्छा, हां, आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये गेलो, हालता डुलता येत नव्हतं, ॲम्ब्युलन्समध्ये स्ट्रेचर राहते, याच्यामुळे आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये गेलो। आणि 3 दिवस हा डॉक्टर वाडेकरनं इलाज केला। नाही, एकाच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आम्ही निर्णय घेतला आणि सरांनी सांगितलं डॉक्टरांनी की यांना ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही आहे, तर डॉक्टरांनी आम्हाला मेडिसिनसुद्धा नव्हती दिली की म्हणे तुम्ही निर्णय घ्या, ऑपरेशनशिवाय यांचा त्रास थांबणारच नाही आहे, तर 2 दिवसात तुम्ही हा निर्णय घ्या। तर आम्हाला लगेच हा उपचार माहीत पडला, डॉक्टरांचं नाव माहीत पडलं। माझं नाव सजेस्ट कसं माहीत पडलं तुम्हाला? तुमचं नाव आम्हाला, आमचे जे गुरुभाऊ आहे मोतीराम बाबाचे जे आहे गुरुभाऊ आम्ही एकमेकांशी, तर आमचे जे गुरुभाऊ आहे त्यांचं नाव होतं ओमनाथजी वाडेकर, नाही बाटे महाराज, सुनील बाटे, सुनील बाटे, त्यांनी सजेस्ट केलं। आणि तो डॉक्टर डेज दिवस होता त्या दिवशी, डॉक्टर डेचा त्यांनी स्टेटस टाकला होता आणि ते मोबाईलमध्ये आम्ही डिसिजन ऑपरेशनचं घेऊन घेतलं होतं। अच्छा, पण त्यांनी स्टेटस टाकला आणि हा स्टेटस असा मोबाईल जसा आपण खोलतो तसा बाबाजीच्या कृपेने तो मोबाईल खुलला आणि आम्हाला ते हे डॉक्टर दिसले, नाही ते नाही दिसले, पहिले बाटे महाराज दिसले, सुनील बाटे महाराज, आणि त्यांना ताबडतोब आम्ही फोन केला की महाराज आमचा असं असं त्रास आहे आणि MRI ची रिपोर्ट पाहिला तुम्ही, त्यांनी ताबडतोब ओमनाथ वाडेकरांना बोलवलं आणि त्यांनी नुसतं 1 घंटा आल्याबरोबर त्यांनी एवढा त्रास होता की ते उठून उभे नव्हते होऊ शकत, पण ते त्यांनी असं काही थोडंसं केलं की ते उभे राहिले बिना त्रासाने आणि लेप लावल्याबरोबर 4 पाय ते टाकून चालायला लागले। आणि 1 तारखेपासून उपचार चालू झाला, आजची 5 तारीख आहे, मी स्वतः आता चालू शकतो। चालून म्हणजे ते आंघोळ दाखवू शकतो, चालून दाखवू शकतात ते, बिना सहाऱ्याने चालू शकतात। ओके, वो बताऊं कि बर्थडे भी जगह पे सेलिब्रेट करे, 1 तारीख को उठता बर्थडे नहीं आ रहा था तो हा वाढदिवस होता त्यांचा 1 तारखेला। अच्छा, त्यांना तुम्ही खुशीने वाढदिवस देत आहात? आणि आम्ही इतक्या टेन्शनमध्ये होतो की त्याच दिवशी आम्हाला सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागतं, त्याच्यावर पर्याय नाही आहे, आणि यांचा त्याच दिवशी वाढदिवस, असा लेप लावला बाबाजी डॉक्टरांनी, असा लेप लावला की ताबडतोब ते केक कापायला पण ते केक कापू शकले आणि आम्ही इतके खुश झालो की ते खुशीचे काही ठिकाणा नव्हतं आणि आज ते चालत आहे। या लेपाबद्दल तुम्हाला इतर लोकांना काय संदेश देऊ शकता? हे हाच संदेश देणार आहे की सगळ्यात पहिले तुम्ही ऑपरेशन न करता नैसर्गिक उपचार करावा आणि विश्वास ठेवा, पद्धती यांचा उपचार करावा, विश्वास ठेवा, विश्वास ठेवावा।